जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सागर कम्प्युटर एज्युकेशन अणदूरच्या वतीने परिसरातील महिलांसाठी डिजिटल सहेली उपक्रमांतर्गत आईने कम्प्युटर शिकला तर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत जवळपास 150 महिलांनी सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेतले। ही कार्यशाळा 2 दिवसात घेण्यात आली। यामध्ये ऑनलाईन खरेदी व पेमेंट कसे करावे, ईमेल कसा पाठवावा, गुगल मॅपचा वापर कसा करावा अशा विविध ऑनलाईन स्किल्सचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले। या प्रशिक्षणाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला। अध्यक्षस्थानी सौ योगिता ढेपे, प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ मल्लिनाथ बिराजदार, डॉ अनिता मुतकण्णा, सरिता ढेपे, सचिन ढेपे यांची प्रमुख उपस्थिती होती। सहभागी सर्व महिलांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। याप्रसंगी विचार व्यक्त करताना डॉ मल्लिनाथ बिराजदार म्हणाले की स्त्री ही सहनशीलतेची प्रतिमूर्ती आणि त्यागाची देवी आहे। माहेर आणि सासर यांना जोडणारी सरिता आहे। मांगल्य, पावित्र्य आणि संघर्षाची गाथा आहे। सृष्टी निर्माण करणारी जगत जननी आहे। निसर्गाने तिला नवनिर्मितीची देणगी दिली आहे। ती आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, मुलगी या रूपाने समाजाला दिशा दाखवणारी दीपस्तंभ आहे। स्त्री आणि पुरुष संसाररूपी रथाची 2 चाके आहेत। स्त्रियांनी पुरुषांना आणि पुरुषांनी स्त्रियांना समजून घेतल्यास संसार सुखाचा होईल असे सांगितले। डॉक्टर अनिता मार्गदर्शन करताना म्हणाल्या, परिवाराला दिशा देणारी स्त्री आहे। परिवार एकत्र येऊन समाजाची निर्मिती होते। स्त्री शिकली तर समाज शिकतो। आनंदाने जगण्यासाठी एकत्रित येऊ, स्वतःसाठी वेळ द्या। जीवन सुंदर आहे आणि संघर्षात आनंद आहे। आनंदाने एकमेकांच्या संपर्कात येऊया, जीवन सुंदर करूया असे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय समारोप सौ योगिता ढेपे यांनी केला। या कार्यशाळेचे यशस्वी नियोजन ज्ञानेश्वर गुरव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता ढेपे यांनी केले। प्रास्ताविक सरिता ढेपे यांनी केले तर आभार सचिन ढेपे यांनी मानले। कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य महिला भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते।